दोंडाईच्या शहरालगत असलेल्या मालपूर तालुका सिंदखेडा रस्त्यावर काही दिवसापूर्वी एका व्यक्तीला रस्त्यात लुटण्यात आले होते. तोरणमाळ जिल्हा नंदुरबार येथून वनरक्षकाचे कर्तव्य पार पाडून शहादा मार्गे दोंडाईच्याकडून जात असताना शहरापासून नजीकच असलेल्या मालपूर रस्त्यावर हट्टी तालुका साक्री येथील एकाच्या दुचाकीपुढे संशयित आरोपीने कार आडवी करून लाकडी दांडक्याच्या सहाय्याने दुखापत करून पाठीमागे लावलेली बॅग हिसकावून 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याप्रकरणी दोंडाईच्या पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोंडाईच्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं. गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात दोंडाईच्या पोलिसांना यश आलं आहे. संशयिताकडून 2,70,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की अधिकार बापू पदमोर राहणार तोरणमाळ जिल्हा नंदुरबार हे दिनांक 29 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शहादा दोंडाईच्याकडून जात असताना मालपूर तालुका सिंदखेडा रस्त्यावर दुचाकीवरून जात असताना अचानकपणे पांढऱ्या रंगाच्या चारचाकी मारुती कंपनीची इको गाडीत आडवी लावून संशयित वनरक्षक यांच्या दुचाकीसमोर चारचाकी मारुती कंपनीची इको गाडी आडवी करून पदमोर यांच्या पाठीला लटकलेली बॅग हिसकावून पोबारा करत संशयित यांच्याविरुद्ध दोंडाईच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्री गतिमान करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधार घेऊन पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले. या प्रकरणी अभिषेक मोरे राहणारे हिंगोली व त्यांच्यासोबत असलेल्या साथीदार अमित शेरखान पठाण राहणार अहमदनगर यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करून गुन्ह्याची कबुली दिली. समाधान ठाकरे दोंडाईचा. आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट.